आज 25, 26, 27 तीन दिवस मधे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माननीय आपले कुडाळकर साहेब स्थानिक आमदार यांच्या प्रेरणेने या ठिकाणी शासन आपल्या दारी या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आप प्रथम पहिला दिवसच आहे आणि या दिवसामध्ये कमीत कमी 200 ते 250 लोकांना दाखले उत्पन्नाचे दाखले निराधार पेन्शन या योजनेचा भरपूर लाभ मिळत सुरू झालेला आहे आणि अजून 2 दिवस आहेत, अजून पुष्कळ काम होणार आहेत। हे सर्व कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। इतकी ह्या शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना लोकांच्या घराघरात अजून पोहोचलेली नाहीये आणि ह्या योजनेचा एकच उपक्रम आहे की लोकांना माहिती नाहीत की सरकारने किती योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माननीय कुडाळकर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी इथे नाती शाखा प्रमुख आशा शेरखाने बोलते। सर तुम्ही बघाल ते कधीच थांबत नाही। आमचे जे श्री आमदार मंगेशजी कुडाळकर आहेत ते सगळ्यांच्या कामास पुढे कोणत्याच बाबतीत थांबले नाहीत। मग ते मंडळ असू दे किंवा कोणतंही कार्य असू दे किंवा कोणतंही छोटं मोठं कार्यक्रम असू दे, त्या ठिकाणी जाऊन स्वतःच उपस्थिती तर दाखवतातच, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठे आम्ही चुकतो तर आम्हाला मार्ग दाखवतात। त्याचप्रमाणे त्यांना कळून चुकलंय की आपल्या जी सामान्य जनता आहे त्यांना काय गरज आहे, तर त्या गरजेनुसार त्यांनी एकाच ठिकाणी कॅम्प लावलाय। जेणेकरून आता तुम्ही लाडकी बहीण पाहिलं, लाडकी बहिणीमध्ये काही गोंधळ उडाला पण लगेच ताबडतोब त्यांनी त्याची बरोबर दुरुस्तीही केली। म्हणजे त्यांचा मुद्दा काय की तुम्ही कुठे पळू नका, आम्ही तुमच्यासाठी आहोत। त्यांचा योग्य मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला आमची गरज आहे तर आम्ही तिथे नेहमी उपस्थित राहू। आणि हे कॅम्प जो लावलेला आहे त्यांचा उद्देश त्याचा हा उद्देश आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी 24 तास आम्ही आहोत। आमचे कार्यकर्ते सहकार मंडळी जितके आहे, तुम्ही कुर्ला बघाल तर पूर्ण अख्खी मुंबई त्यांच्या पाठीशी आता आहे कारण त्यांचं कामच तसं आहे। धन्यवाद। माझं उत्पन्न लागला, डोंगोसर लागला, सिक्युरिटी मध्ये तयार झाले सगळे। मी अभिनंदन माझं नाव मिलिंद बाबुराव जवळगेकर। इथे लोक आज पहिलाच दिवस आहे, 25, 26, 27 हे 3 दिवस आहेत आणि लोक आजपासून त्यांना बरेच असतात ते फायदा घ्यायचा प्रयत्न करतात। सकाळपासून 200-250 लोक आले आणि ते ह्या योजनेचा शासकीय योजनेचा फायदा घेतात। हे योजना हमारे आमदार श्री मंगेश कुडाळकर जी ने बहुत अच्छे तरीके से किया है काम और ये काम हमने अभी तक सवेरे से लगा नहीं था। 50 लोगों की एंट्री हो चुकी है लगभग। उत्पन्नाचा दाखला हमने कम से कम 200-250 निकला है और वो भी हमने एवांड रूप के अंदर किया है उत्पन्न का दाखला। तलाटी साहब मैडम भी बैठे है बाजू में, नहीं तो क्या होता था, लोगों को विद्या विहार जाना पड़ता था, वो तकलीफ उनका बच गया, वो यहाँ पे मिल रहा। और करीबन मेरे ख्याल से कितना 200-300 आदमी लोग सवेरे से आ चुका है। अभी ये पहला दिन है, अभी देखो अभी ये 3:30 बजे लोग आ रहे और ये प्रतिसाद अच्छा मिल रहा है हमको इसका और ये 2 दिन और चलेगा। मुझे उम्मीद है कि 2 दिन में इसके ऊपर हमारा आंकड़ा जाए। जय महाराष्ट्र। मला सांगायला खूप आनंद होतोय, आपले आमदार अगदी लाडके आमदार आहेत आमचे ते मंगेशजी कुडाळकर, त्यांनी आज एका छताखाली या सगळ्या नेहरू नगरच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसराच्या लोकांना चांगला फायदा व्हावा जेणेकरून त्यांना त्याची सगळी माहिती, जे काही पॉलिसीज चालले आहेत, जे काही स्कीम चालू आहेत, त्याची सगळी माहिती एकाच छताखाली मिळते। आज एवढे सगळे टेबल मांडले इथे, सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत, साहेब स्वतः इथे आहेत। आज सगळ्यांना घेऊन ते इथे सगळे, जसं तुम्ही बघताय सगळे नागरिक, कुठलाही असं वेगळा समाज किंवा असं कोणी असं वगळलं गेले नाही आहे, सगळे एका खाली आहेत, एका रूफ खाली आहेत। सगळे त्यांना सगळी चांगली माहिती देत आहेत, अगदी पाहिजे तशी चोख माहिती दिली जाते, त्यांची सगळी कामं केली जात आहेत, त्यांचे सगळे डॉक्युमेंट चेक केले जात आहेत, सगळं व्हॅलिडेशन इथे होत आहे। तुम्ही बघाल हे किती उपयोगी आहे सामान्य माणसांसाठी, किती हे महत्वाचं आहे की त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या अगदी त्यांच्या एरियापर्यंत आज सगळी माहिती पुरवली जाते। ऍक्च्युअल मध्ये मी चेंबूर रेशन ऑफिस मधून आली आहे, माझं नाव रुपाली काकडे, रेशनिंग इन्स्पेक्टर आहे। तुम्हाला मी ऑनलाईन संदर्भात जे काय असेल ते सांगायला आम्हाला इथे बोलवलंय, किंवा रेशन कार्ड संदर्भात त्यांचा काही इश्यू असेल, ज्यांना धान्य मिळत नाही किंवा त्यांचं ऑनलाईन नाही झालेलं, किंवा त्यांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांचं नावं कोणाची कमी नाही झाली, कोणाची नावं वाढवायचे, त्या संदर्भात इथं कॅम्प उभारलाय। त्यांचं जे काय असेल समस्या त्यांचं आम्ही त्यांना समाधान करतो, अशी माहिती जे देता येईल ती देण्यासाठी आम्हाला इथे कॅम्पला बोलवलेलं आहे। त्यानुसार तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर ते
बेस्ट वे तुम्ही ऑनलाइन घरी बसल्या तुमचे सगळे कागदपत्र डिटेल्स तुम्ही ऑनलाइन अपलोड करून तुम्हाला ऑनलाइन रेशन कार्ड मिळू शकतो. अदरवाइज तुम्हाला जर नाही ते शक्य होत असेल तुम्ही ऑफिसला पण फॉर्म भरून तुम्ही ते कागदपत्र सबमिट करू शकता. हा खूप चांगला उपक्रम आहे. मंगेश कोडाकर साहेबांनी खूप योजना आणलेल्या आहेत, मग त्यामध्ये लोकांचा खूप फायदा होतोय. तसा माझा भी आहे, पण सगळे पगारे साहेब वगैरे आहेत ते खूप मदत करतात आणि सगळे दाखले उत्पन्नाचे दाखले शिधा पत्रिका या डोमासाईल सर्टिफिकेट हे वगैरे जे दाखले आहेत ना ते बरोबर वेळेवरती करून देतात, त्याच्यामुळे लोकांचा फायदाच होतोय. आणि जे तीर्थयात्रा योजना वगैरे आणलेल्या आहेत खूप चांगले उपक्रम आहेत राबवलेले आहेत त्यांनी. खूप छान खूप छान. हा माझं काम झालेलं आहे त्या म्हणजे आता मी तीर्थयात्रेसाठी फॉर्म भरलेला आहे, बघू आता ते गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यानंतर ते काय होईल ते. आणि साहेबांनी तर हे पगारे साहेबांनी सीधा आपलं याच उत्पन्नाच्या दाखल्याचं आणि डोमासाईल सर्टिफिकेटचं तर काम केलं, त्याच्यामुळे खूप छान योजना आहे ते. कुडाळकर साहेब खरं खूप खूप धन्यवाद कुडाळकर साहेबांचे, खूप खूप धन्यवाद. मी आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचे खूप आभार मानते आणि पगारे साहेबांचे पण खूप आभार मानते. एका एका रूप मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिल्या, डोमेसिल सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन, रेशन कार्ड, आधार कार्ड, सगळं आपल्याला युजफुल गोष्टी आपल्याला मिळत आहेत. आणि माझं इन्कम सर्टिफिकेट आणि डोमेसिलचं काम झालेलं आहे. मीन्स पगारे साहेबांचाच खूप आभार मानते मी, येऊन त्यांनी माझं खूप हे केलेलं आहे. आणि आणि सचिन पण ती लोक सगळे त्यांचं हे खूप चांगलं आहे त्यांचं सपोर्ट. आणि सगळ्यात गोष्ट मेन म्हणजे मंगेश कुडाळकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद हे सगळं चांगलं हे केल्याबद्दल. इथे आम्ही समाज कल्याण मधून आलेलो आहे चेंबूर. इथे वयोश्री योजनेचे जे आहे फॉर्म म्हणजे तीर्थदर्शनासाठी आणि वयोश्री योजना हे दोन फॉर्म आमच्या इकडे आहेत सध्या अवेलेबल. वयोश्री योजनेमध्ये ज्यांना 65 वर्ष पुढे झालेली आहेत अशा लोकांसाठी 3000 रुपये अकाउंटला येणार आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला श्रवण यंत्र असेल, चष्मा हे खरेदी करण्यासाठी हे पैसे येतात. तसेच 60 वर्ष तीर्थदर्शन योजनेसाठी 60 वर्षाचे लोक जाऊ शकतात. तर त्यामध्ये सध्या अयोध्यासाठी ठिकाण ठरलेलं आहे आणि 60 वर्षाचे लोक पुढे जे आहेत त्यांना तीर्थदर्शनासाठी 2.5 लाखाच्या खाली उत्पन्नाची अट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे जे सगळे डॉक्युमेंट आहेत ते जोडावे लागणार आहेत. हे संजय गांधी निराधार योजनेचा म्हणजे कॅम्प आहे. तसं महिलांना दर महिना, अपंग लोकांना किंवा वयोवृद्ध लोकांना पेन्शन मिळते दर महिन्याला. लोक येतात तसं पण स्कीमची माहिती घेऊन जात आहेत, त्यांना माहिती आम्ही देत आहे, तसा पण फायदा होत आहे लोकांना. हो ठेवू शकता तसं काही नाहीये, माहिती पण मिळू शकते म्हणजे त्याच्यात काय पात्र असेल त्यांना पेन्शन होऊ शकते.